ओबीसी जनमोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशांना नेतृत्वाखाली आपण सांगली मध्ये आहे त्यांना आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतील। ज्या ज्या वेळी या ओबीसीच्या पत्रकार परिषदे झाल्या आपण सर्वच पत्रकारांसाठी सहकार केलं, त्याबद्दल ओबीसी जनमोर्चाच्या वतीने मी आपण सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो। आज या व्यासपीठावर आदरणीय प्रकाशदादा शेंडगे, त्यानंतर समता परिषदेचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नंदकुमार कुंभार, धनगर समाजाचे आमचे नेते लेंगरे साहेब, धनगर समाजाचे युवा नेते अजित दुधार आणि आता दोनच मिनिटात शिवाजीराव नेलकंठ ही या पत्रकार परिषदेला गुरु समाजाचे ते महाराष्ट्राचे नेते काँग्रेस कमिटीचे गेले किती। सांगली जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण आम्ही काढल्याबरोबर 70 ते 80 कोट जाती त्या सांगली जिल्ह्यामध्ये। 25 तारखेचा मेळावा जो आहे तो ओबीसीतल्या आमच्या काही कार्यकर्त्यांनीच या ठिकाणी ओबीसीचा मेळावा घेतलेला आहे आणि तो मेळावा हा या मेळाव्यासाठी या ठिकाणी मला जर बोलवलं तर मी या ठिकाणी नक्कीच उपस्थित राहील। असं फूट असं म्हणता येणार नाही। जे स्वतः वडेट्टीवारने सोशल मीडियामध्ये बाहेर घेऊन सांगितलेलं आहे की 25 तारखेचा मेळावा धरायची अडचण होती, 27 तारखेला येऊ शकत नव्हते, म्हणून त्यांनी मी 25 दरम्यान माझी भूमिका जी आहे ती भूमिका येऊन सांगलीमध्ये मी मानतो। अशा प्रकारे त्यांनी 25 एक मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे आणि ते 25 येणार आहेत आणि 7 पण येणार आहेत। तुम्ही 25 तारखे मेळावा सहभागी होणार काय? तुम्ही 25 तारखेच्या मेळात सहभागी होणार आज? हा कोणी 25 तारखेला मेळावा कोणी विरोध केलेला नाही आहे। तुम्ही नक्की जाणार, बोलवलं तर नक्की जाणार। समाजामध्ये मेसेज चुकीला जात नाही का? दोन मेळावे होतात समाजाचे, दिसायला पण बरोबर दिसत नाही। काय झालं तुमच्या एकमतने याच्यावरून दिसून येतो ना? नाही, तुम्ही 27 तारखेचे आपण मागे जे बेस घेतली त्या आपण बघितलं, त्यातले काय दोघं तिघे होते ते आपल्या बेसमध्ये सोबत होते, ते डिक्लेरेशन झालं, तेच एकमत झालं। 27 ठरवली होती सगळ्यांनी म्हणून, पण 27 यवतमाळची बैठक जी आहे यवतमाळची बैठकीतल्या संयोजकांनी जे आहे ते पुढे मागे होता येत नाही म्हणून थोडी अडचण निर्माण झाली, म्हणून 27 वडेट्टीवार साहेबांचं येणं शक्य नसल्यामुळं हा 25 तारखेचा जो आहे तो कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे। प्रतिष्ठेसाठी हा मेळावा घेतला जातो काही नाही आहे, ओबीसीच्या म्हणून प्रश्नावरती आहे, तोही मेळावा ओबीसीच्या प्रश्नावरच आहे आणि हा मेळावा पण ओबीसी प्रश्नावर आहे, त्यामुळे कुणाची प्रतिष्ठा कुणाचं काय आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की कुठल्याही राजकीय पक्षाचे इथे बॅनर नाही, राजकीय पक्षाचे कुठलं हे नाही, सगळ्या राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस पक्ष आहे, बाकी इतर काही छोटे घटक असतात, आता जे जनस्वराज्याचे विनयपर्यंत पक्ष जनस्वराज्य पक्ष आहे ते या ठिकाणी सामील व्हायला लागले आहेत, त्यामुळे इथं कुठलाही राजकीय हेतू नाही आहे, कुठला पक्षाचा विषय नाही आहे, एकच फक्त हा विषय आहे की हा ओबीसी आहे, ओबीसीचं आरक्षण संरक्षण आणि ओबीसीच्या मागण्या हा एकमेव विषय घेऊन हे मेळावे या ठिकाणी होत आहे। SC BC जे काही आरक्षण आहे त्याला वडेट्टीवर साहेबांनी समर्थन दिलं असं आपलं इथे आहे, अशा प्रकारचं समर्थन जे आहे हे समर्थन ओबीसी समाजाला मुळीच मान्य नाही, कारण SC BC आरक्षणाला कोर्टामध्ये आम्ही चॅलेंज केलेलं आहे। SC BC म्हणजे काय? तर सोशली एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास, तर सोशल बॅकवर्डनेस आम्हाला मुळीच मान्यच नाही आहे, आणि जर वडेट्टीवार साहेबांना सोशल बॅकवर्डनेस मराठा समाजाचं मान्य असेल तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, ती ओबीसी समाज मुळीच भूमिका नाही आहे। आणि गेल्या 15 दिवसापूर्वी जालन्यामध्ये वडेट्टीवार साहेबांनी हा जो गायकवाड कमिशन जो आहे, गायकवाड कमिशनचा अहवाल ज्याच्या आधारेच हा हे जे SC BC आरक्षण दिलं गेलेलं आहे तो अहवालच बोगस आहे अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। मग एकीकडं जर अहवाल बोगस असेल तर मग जे SC BC आरक्षण त्या आधारे दिलं ते त्याचं समर्थन होऊ शकत नाही आहे, आणि अशा प्रकारे हे SC BC आरक्षण जे आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही आहे, पण ज्या पद्धतीने हे आरक्षण दिलं गेलं त्याला आमचा विरोध आहे। आता EWS आरक्षण मराठा समाजासाठी ओपन कॅटेगरी दिलेलं आहे त्याला आमचा विरोध नाही आहे, ओपनमधून द्यायला मराठा समाजाला आमचा विरोध नाही आहे, किंवा ओपन कॅटेगरीमध्ये सब कॅटेगरी असेल करून सुद्धा घ्यायला आमची हरकत नाही आहे,
आमचा विरोध करतोय त्यांचा सोशल बॅकवर्डनेस करून जो काही आरक्षण देण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्याला आमचा विरोध आहे. आणि म्हणून वडेट्टीवार साहेबांच्या या भूमिकेशी आम्ही मुळीच सहमत नाही आणि कुठलाही ओबीसी बांधव जो आहे या वडेट्टीवार साहेबांच्या या भूमिकेशी सहमत होऊ शकत नाही. स्वतः ओबीसी सांगलीत मिळाव्याला परमिशन नाही अशा प्रकारची कुठलीही कलेक्टर कलेक्टरला आम्ही परवानगी मागितली परवानगी मागू या मेळाव्याशी आणि त्यानंतर आम्ही आपल्याशी बोलू याविषयी. मराठा आरक्षणाची ओबीसी वर्गाने फार भीती घेतली आहे. नाही साहजिकच आहे. मराठा समाज ज्या समाजाकडं हा ओबीसी समाज जो आहे तो गरीब समाज आहे छोटे छोटे समाज आहेत हे मराठा समाजाकडे एक मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी बघत पाहत होते. पण अचानकपणे गायकवाड कमिशनचा अहवाल येऊन त्या सगळी मराठा समाज जो आहे जबात एका झटक्यात मागासवर्गीय केली गेली आणि आता मराठा समाज हा आता आम्ही मागासलेले झालेलो आहोत. आता स्थगिती आलेली आहे SEBC च्या आरक्षणावरती स्थगिती आलेली आहे त्यामुळे आम्ही मागासलेले आहोत. गायकवाड कमिशननं आम्हाला मागास दर्जा दिलेला आहे त्यामुळे आम्हाला आता ओबीसीमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे. ही मागणी मराठा समाजाकडून जोर धरू लागल्यामुळं हा गरीब समाज जो आहे तो भयभीत झाला की आमचं जे छोटंसं भाकरी शिडी भाकरी जी आहे ती भाकरी जर आमची गेली तर आमच्या भविष्यातील पिढ्या काय करायच्या. म्हणजे हे असं होईल की शेळ्यांचा जो कळप आहे शेळ्यांच्या कळपामध्ये जर लांडग्यांचा कळप सोडला तर काय अवस्था होईल. तशी अवस्था या ओबीसी आणि या बारामुळेची होईल. म्हणून ह्या सगळ्या जमाती भयभीत झालेल्या आहेत त्यामुळे एकत्रित येऊन हा विषय जो आहे संघटितपणे हा मुकाबला केल्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारची भावना सगळ्या झाल्या. म्हणून हे सगळं आता वातावरण जे आहे आता यापूर्वी ओबीसी म्हणून कोणीच समोर येत होतं. मी ज्यावेळी थांबवला या ठिकाणी सगळे नेते सगळे मंत्री एका व्यासपीठावरून एक शक्ती प्रदर्शन करणं त्यामुळे हा सगळ्यांचा विषय हा पुन्हा एका नेत्याचा हायजॅक करण्याचा विषय याचा विषय नाहीच आहे मुळात. आणि त्याचा फायदा हा सगळ्या समाजाला होणार आहे कुठल्या पर्टिक्युलर एका नेत्याला नाही. ज्या ज्या हा मेळावा झाल्यानंतर आपण पाहाल तर प्रत्येक पक्षामध्ये जो ओबीसीचा कार्यकर्ता आहे त्याची नक्कीच किंमत वाढलेली असेल. उलट आता सगळ्या पक्षांचे सुद्धा मेळावे सुरू झालेले आता आता राष्ट्रवादीचे पक्षाचे मेळावे सुरू झाले भाजपचे सरपण ओबीसीचे मेळावे यामध्ये कधी कोणी पाहिले का तर ते सुद्धा आता सुरू झालेले आहेत. त्यामुळे ह्या ओबीसीच्या ह्या शक्तीप्रदर्शनमुळं प्रत्येक ओबीसीच्या कार्यकर्त्याला प्रत्येक पक्षामध्ये किंमत येणार आहे. त्याला आतापर्यंत तिकीट कापलं जात होतं त्याला म्हणजे असंच त्याला बाजूला सांगलं जात होतं ते आता होणार नाही. तर त्या प्रत्येक कार्याची किंमत त्या पक्षामध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही.